इतिहासाचं विज्ञान आणि विज्ञानाचा इतिहास समजून घेत आपण त्याचा अभ्यास करायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं वैभव शिखर परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात त्या सायंकाळी बोलत होते। ही परिषद एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे देशातील सत्त्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त शहरं हागणदारी मुक्त झाली असल्याचं केंद्र सरकारनं आज सांगितलं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयानं आज शहरी स्वच्छ भारत मिशनचं सहावं वर्ष साजरं केलं त्यानिमित्त के छह साल बेमिसाल या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता स्वच्छतम भारत स्वस्थतम भारत निर्माण करण्याचा दृढनिश्चय पुन्हा जागवण्याची वेळ आहे असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे एकावन्नाव्या तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आह गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरासह परदेशातही आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नवी दिल्लीतील महात्माजींचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर आज सर्वधर्म प्रार्थना सभेचं सा आयोजन करण्यात आलं आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही साजरा केला जातो देशात आतापर्यंत त्रेपन्न लाख बावन्न हजार अठ्ठ्याहत्तर रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत कोविड बाधितांचा बरं होण्याचा दर त्र्याऐंशी पूर्णांक सात दशांश टक्के इतका झाला देशात गेल्या चोवीस तासात या संसर्गाचे एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी नवे रुग्ण आढळले त्यामुळे बाधितांची संख्या त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट इतकी झाली तर एक हजार पंच्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला यामुळे देशातील या देशाती संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या नव्याण्णव हजार सातशे त्र्याहत्तर झाली आहे राज्यात काल सोळा हजार एकशे चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत अकरा लाख चार हजार चारशे सव्वीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत राज्यात त्र्याहत्तर पूर्णांक सतरा शतांश टक्के रुग्ण बरे झाले काल दिवसभरात आणखी सोळा हजार चारशे शहात्तर कोविड बाधितांची नोंद झाली यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या चौदा लाख नऊशे बावीस झाली आहे त्यासोबतच राज्यात काल तीनशे चौऱ्याण्णव रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत सदतीस हजार छप्पन्न रुग्णांचा मृत्यू झाला नागपुरात आज पंधराश त्रा कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यात नऊशे नवे नव कोरोनाबाधित आढळले आहेत महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषधाची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून त्यांचे मृत्यू होत आहेत यात तातडीनं करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार